मालक तुझी हिम्मत कशी झाली इथं यायची? बाई साहेबाने पाठवलं. तुला कसं कळलं मी इथं आहे म्हणून? हो हो, इतके दिवस गप्प बसले, पण मला सारं ठाऊक आहे, सारं ठाऊक होत. मग इथं असं काय नडलं होतं? एका नोकराला पाठवून दिलं तिथं तू? मग काय, मी यायला हवं होत. तू आली असतेस तरी व्हायची ती माझी बेइज्जती टळली नसती. कमी नाही, दोन वेळ जेवण, कपडे, लत्ते, दाग दागिने हे दिलं की पत्नीला सगळं मिळालं वाटत तुम्हाला? आजपर्यंत तोंड दाबून गप्प बसले मी, पण आज विचारते माझ्यात काय कमी आहे म्हणून तुम्हाला त्या बाजारी स्त्रीकडे जायची ओढ लागते. जी ओढ बायको बद्दल वाटावी असं सुख तुम्हाला कधी देऊ शकले नाहीस विद्या. बाजारी स्त्री म्हणून ही नव्हतेस. अशा सबबी सांगून आपल्या कृत्यांवर पांघरून घालावंच लागत. दोष तुमचा नाही, दोष असलाच तर आपल्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या एका वेड्या जीवाचा आहे. लहानपणी ज्या घरावर जीव लावला ते घर माझं नाही असं सांगण्यात आलं. त्या घरातून ह्या घरात आले आणि आज कळलं की हेही घर माझं नाही, काहीच माझं नाही. या अश्रूंच्या शिवाय काही काही माझं नाही. बस विद्या बस, मला आणखीन वाद घालण्याची इच्छा नाही. मी बरोबर असेन किंवा चूक असेन पण हे ठरवणारा मी आहे, तू नाही. मैना, अगं उलटी काय चालती आज? सकाळी सकाळी झोपली वाटत. तुम्ही उलट झाल्यावर जग तुम्हाला उलट दिसणार. उलट दिसत, उलट ऐकाय येत आणि उलटच विचार करत. अग उलट्याच सुलट झाल्याशिवाय सरळ दिसत नाही म्हणून तर ऋषी मुनी शीर्षासन करत होत. तुमची बडबड मला काय कळत नाही. माझी बडबड तुला काय कळायची नाही ग? कशी कळणार? पण काल काय झालं माहिती आहे का? मला समजत हवा आहे. म्हणजे चोरून ऐकत होतीस? चोरून ऐकणं हा आमा बायकांचा धर्म आहे. दुसऱ्याची भांडणं भित्तीला कान लावून ऐकतात बाया. म्हणजे काल रात्री सगळं चोरून ऐकत होतीस? नवरा कोकलला तर तुम्हाला ऐकायला येत नाही. तर बाईनी आजचं थडकावलंय, आजचं थडकावलंय, काय मजा आली बघा. बाई काय थडकावती मालकाला? मालकाने थडकावलं असेल तिला. या बळ्या घरात माझा हुकूम चालल. आणि तुला बी सांगून ठेवतो या पुढे या खोलीमध्ये माझा हुकूम चालेल. अव ते मालकाची सोपत आहे, नोकराची नाही. होय, मी नोकर मालकांचा आहे, तुमचा नाही. हे बरोबर आहे. आणि आताच्या माझ्याकरता आंघोळीला पाणी काढून ठेव, नाहीतर. नाहीतर काय? आंघोळीला पाणी काढून ठेव, नाहीतर. नाहीतर काय करशील? काय कराल वाई? काय करशील? नाहीतर काय करशील? बाजवीत पवन, मी बाजवीत पवन. ते पाहुणे येते काय तुम्हाला? आज फार दिवसांनी आलोय मी आणि गजराबाईच्या मैफिलीत अंधार. अरे जुम्मन मिया, जा गजराबाईला जाऊन सांग धर्मदास शेठ आलेत. शेठ जी, तुम्हाला याला आज लय टाइम झाला. मतलब आज तुम्ही भलत्याच चकी आला. माझ्याच पैशावर उभी राहिलेली ही जागा. त्या पैशाचा मोबदला मी तुम्हाला पुरेपूर दिलाय, पण आज सौदा करणार हाय तुमच्या मनाचा, माझ मन जाणणाऱ्या दिलभराशी. मनाची भाषा तुझ्यासारख्या बाजारी बाईच्या तोंडी शोभत नाही गजराबाई. हे गे पैसे. तो हात सोड आधी. या रंग महालाचे दरवाजे इतरांसाठी आता बंद आहे. हे विचारणारा तू कोण? आणि हे विचारणारा तू तरी कोण आहेस? एक गिराईक ज्याच्या इशाऱ्यावर गजराबाई नाचत होती, आपली जवानी उधळत होती. पण ठाकूर, तू केव्हापासून वेश्येच्या माडीला घर बनवलंस? धरमदास, आवाज खाली. मी तुला मित्र म्हणून मानलं, तुझ्यावर उपकार केले, तुला पैसे दिले. याच पैशासाठी तू माझं घर लिहून घेतलंस घाण, आणि दर महिन्याच्या महिन्याला त्याचा व्याज वसूल करतोस. यात कसले आलोच उपकार तुझे?
ऐन वेळेला मी मदत केली नसती तर तू रस्त्यावर पडला असतास। त्या उपकाराची परतफेड तू अशी करतोस ना मग हराम। चुप। आणखीन एक शब्द जरी जास्त बोललास तर जीव घेऊन मी तुझा। हे व्याज मी कधी विसरणार नाही ठाकूर। ही थप्पड तुला महाग पडणार आहे। माझ्या कपाळी फक्त दुःखच लिहायचं होतं, तर ते सहन करण्यासाठी तुझ्यासारखं दगडाचं काळीच तरी द्यायचं होतं। डोळ्यानं फक्त अश्रूंचा शाप द्यायचा होता तर डोळे तरी का दिले? तू सर्व व्यापी आहे, तुला माझं दुःख दिसत नाही का? खेळतोस तू अशा दुःखी जीवांशी? कुठलं रूप आहे ज्याची मनापासून पूजा केली नाही? असं कुठलं व्रत आहे ज्याचं पालन केलं नाही? पतिव्रता या नात्याने कुठलं कर्तव्य केलं नाही मी? आजपर्यंत तोंड बंद करून खूप सहन केलं, पण आता सहन करणार नाही। पतिव्रतांना तू लाजेचं वरदान दिलं, आज तीच लाज झुगारून देऊन मी तुला माझं वेगळं रूप दाखवणार आहे। पण ते पाहूनही तुझं पाषाण हृदय हल्लं नाही, माझा अधिकार मला मिळाला नाही, तर यापुढे कुठलीही पतिव्रता तुला पुजणार नाही, मरणार नाही।